ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे एटी न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें। आणि आता जी क्षणाची मोठी बातमी पुढे आली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला आहे। सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली आहे। इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं। त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमताने मंजूरही करण्यात आला आहे। भाजपाच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे। आता भाजपाच्या कोणत्या आमदारांचं निलंबन झालं आहे बघूया। ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृहात अध्यक्षांना शिवीगाळ केल्या प्रकरणी आज 1 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे। आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातडकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपडे, नारायण कुचे, जयकुमार रावत, कीर्ती कुमार बागडिया आदी आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे। या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामील होण्यास मंजाव करण्यात आलेला आहे। संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली आहे। ताज्या खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे एटी न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।